गुड मॉर्निंग मुलांनो, ठाणे महानगरपालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आतापर्यंत वर्ग समीकरणामध्ये आपण 5.1 त्याच्यामध्ये वर्ग समीकरण म्हणजे काय आणि वर्ग समीकरण कसं ओळखायचं पाहिलं, त्याच्यानंतर वर्ग समीकरणाचं सामान्य रूप पाहिलं आणि नंतर आपण वर्ग समीकरणे सोडवण्याच्या पद्धती पाहिल्या। त्याच्यामध्ये आपण अवयव पद्धत पाहिली आणि सूत्राचा उपयोग वर्ग समीकरण सूत्राचा उपयोग करून वर्ग समीकरण कसं सोडवतात हे पाहिलं आपण। आज सराव संच 2.4 मध्ये आपल्याला सूत्राचा उपयोग करून 5.3 मध्ये आपण पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवलं। वर्ग समीकरण सोडवण्याच्या तीन पद्धती आहेत, एक अवयव पद्धत, पूर्ण वर्ग पद्धत आणि सूत्राचा उपयोग करून वर्ग समीकरण सोडवणे। आज आपण तिसरी पद्धत पाहणार आहोत, सूत्राचा उपयोग करून वर्ग समीकरण कसं सोडवायचं। आता सराव संच 2.4 मध्ये पहिलं गणित विचारलं, बघा, खालील वर्ग समीकरणांची सामान्य रूपाशी तुलना करून ए बी सी च्या किमती काढा। आपल्याला माहिती आहे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य याला वर्ग समीकरणाचं सामान्य रूप म्हणतात आणि त्याच्यामध्ये एक्स हे चल आहे आणि ए बी हे स्थिरांक आहेत, तर त्यांच्या किमती आपल्याला सुरुवातीला काढायच्या आहेत। पहिल्यांदा ए बी सी च्या किमती लिहा। पहिलं गणित आहे त्याच्यामध्ये एक्स वर्ग ए बी सी च्या किमती काढा। आता याच्यामध्ये पहिलं गणित आहे एक्स वर्ग वजा 7x अधिक 5 अशी गणित आपण 5.2 मध्ये पाहिली होती। सूत्राचा उपयोग करून सोडवताना आपल्याला ह्या किमती लागणार आहेत आणि थोडक्यात त्याची उजळणीच आहे असं समजूया आपण। आता एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे, याच्याशी तुलना करून आता बघा इथे सहगुणक काहीच नाही, इथे ये आहे, ये या दोघांची तुलना करा तेव्हा तुम्हाला ए ची किंमत काही नाही तेव्हा एक लिहायच, म्हणजे ए ची किंमत मिळेल ए बरोबर एक। ह्या पदाची आणि याची तुलना करा, बी ची किंमत आहे -7, बी बरोबर -7, इथे तुम्हाला काही डोकं चालवायची गरज नाही, सहज पाहिलं तरी तुम्हाला किमती लिहिता येतात। परंतु ही तीन पदं आहेत ह्या बाजूला, डाव्या बाजूलाच पाहिजे, उजव्या बाजूला शून्यच पाहिजे आणि सी बरोबर इथे बघा सी बरोबर 5 हे झालं, हे एक मार्काचं गणित असेल तुम्हाला आणि अतिशय सोपं आहे। आता याच्यामध्ये दुसरं गणित पहा, दुसरं गणित आहे 2m² - 5m - 5 2m² - 5m - 5 आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये डाव्या बाजूला सर्व पदं घ्यायचे आहेत आणि उजव्या बाजूला फक्त शून्य घ्यायचं आहे, म्हणजे ह्या दोघांचंही आपल्याला पक्षांतर करायचं आहे। 2m²
हे वजा अधिक पांच आहे तिकडे आणले तर वजा पांच एम होतील, हे वजा पांच आहे तिकडे आणले तर अधिक पांच होतील बरोबर शून्य। तिन्ही पद डाव्या बाजूला आलेले आहेत, उजव्या बाजूला शून्य आहे। आता आपण ए एम वर्ग, कारण इथे चल एम वापरलेला आहे म्हणून आपण ए एम म्हणूया, ए एम वर्ग अधिक बी एम अधिक सी बरोबर शून्य शी तुलना करू। आता यांच्याशी तुलना केल्यानंतर आपल्याला फक्त किमती लिहायच्यात। बघा ए एम वर्ग बरोबर दोन एम वर्ग आहे, ए ची किंमत येईल दोन, ए बरोबर दोन। इथे बी एम आहे, इथे वजा पाच एम आहेत म्हणून बी ची किंमत येईल वजा पाच, बी बरोबर वजा पाच। इथे सी आहे, इथे पाच आहेत म्हणून सी बरोबर पाच। अतिशय सोपा आहे। आणि ही गणित तुम्ही पाहिल्यानंतर स्वतः वहीमध्ये सोडवायचे आहेत तर त्याचा उपयोग होईल, नुसतं पाहून तुम्हाला काही येणार नाही त्याच्यामध्ये। तिसरं गणित आहे वाय वर्ग बरोबर सात वाय, वाय वर्ग बरोबर सात वाय। इथे सुद्धा तसंच करायचं आहे, हे सात वाय इकडे घ्यायचे, वाय वर्ग हे इकडे अधिक आहेत डाव्या बाजूला आणले तर वजा होतील, वाय वर्ग वजा सात वाय बरोबर शून्य। आता आपल्या सामान्य रूपाशी याची तुलना करून सामान्य रूप येईल ए वाय वर्ग अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य शी तुलना करून। बघा इथे ए वाय वर्ग आहे, इथे नुसता वाय वर्ग आहे म्हणजे ए ची किंमत येईल एक, काहीही नाही वाय वर्गाच्या पुढे म्हणून एक लिहायचा, ए बरोबर एक। इथे वजा सात वाय आहे, इथे बी वाय आहे म्हणून वाय बी बरोबर बी बरोबर वजा सात। सी इथे पदच नाहीये म्हणून सी बरोबर लिहायचा शून्य। आणि हे अशा ए बी सी च्या किमती आपल्याला वर्ग समीकरणामध्ये सूत्राचा उपयोग करून जी गणित सोडवायची आहेत त्याच्यामध्ये याचा उपयोग होणार आहे, याच्यासाठी ही उजळणी आहे। आता बघा खालील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा। याच्यामध्ये दुसरं उदाहरण आहे वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा। पहिलं गणित आहे एक्स वर्ग, याच्यामध्ये पहिलं गणित आहे एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक पांच बरोबर शून्य। सूत्राचा वापर करून सोडवताना आपल्याला पहिल्यांदा स्थिरांक ए बी आणि सी च्या किमती लिहायचे आहेत आणि म्हणून इथे आपण एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य शी तुलना करून ए ची किंमत येईल इथे काही नाही म्हणजे एक, बी ची किंमत येईल बी बरोबर सहा आणि सी ची किंमत येईल पाच।
आता याच्यामध्ये आपल्याला सूत्र असं वापरायचं आहे, एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए, हे सूत्र आहे. वजा बी अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए. बघा हे सूत्र कसं आहे, ही जी रेषा आहे हे या पूर्ण पदांसाठी आहे. वजा बी अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए, आणि म्हणून आपण या ए बी आणि सी च्या किमती काढलेल्या आहेत. आता हे सूत्र आपण नंतर वापरणार आहोत, त्याच्या अगोदर तुमच्या लक्षात आलं असेल इथे बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत आपल्याला दिलेली आहे, आणि म्हणून ए बी आणि सी च्या किमती लिहिल्यानंतर लगेच बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत काढून घ्यायची. आपण इथे किंमत काढूया बी वर्ग वजा चार ए सी, बी वर्ग वजा चार ए सी बरोबर बघा बी ची किंमत आहे सहा, सहाचा वर्ग वजा चार आहेत असेच, गुणिले ए ची किंमत एक, गुणिले सी ची किंमत पाच. या सूत्रामध्ये बी वर्ग वजा चार ए सी मध्ये आपण बी ची किंमत ठेवली सहा, वजा चार आहेत असेच, ए ची किंमत ठेवली एक आणि सी ची किंमत ठेवली पाच. आता हे सोडवायचं आपल्याला, सहाचा वर्ग छत्तीस वजा चार पंचे वीस छत्तीस वजा वीस सोळा, बी वर्ग वजा चार ए सी याची किंमत आली सोळा. आता आपण सूत्र लिहायचं, आता लिहिलेलं एक्स बरोबर वजा बी अधिक आणि वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए. आता आपण त्याच्या आपल्याला ए बी आणि सी च्या किमती माहिती आहेत, त्या सर्व किमती आपण सूत्रामध्ये टाकूया. एक्स बरोबर बी ची किंमत आहे सहा म्हणून वजा सहा अधिक आणि वजा, आपण याची किंमत काढलेली आहे बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत काढलेली आहे आपण सोळा, ती पण तिथे टाकूया छेद दोन, गुणिले ए ची किंमत आहे एक, आणि हे आता आपल्याला सोडवायचं, हे वजा सहाचे वजा सहा अधिक आणि वजा सोळाचं वर्गमूळ चार छेद दोन गुणिले एक दोन, आता पुढे सोडवूया आपण एक्स बरोबर वजा सहा. बघा इथे दोन चिन्ह आहेत, एकदा अधिक घ्यायचं एकदा वजा घ्यायचं, अधिक चार छेद दोन किंवा एक्स बरोबर वजा सहा, आता एकदा अधिक घेतलं आता वजा घ्यायचं वजा चार छेद दोन. आता ह्या सोडवल्यानंतर आपल्याला याची दोन मूळ मिळतील किंवा दोन किमती मिळतील, एक्स बरोबर वजा सहा अधिक चार, दोघांची वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, दोघां सहातून चार गेले दोन येतील आणि त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या वजा दोन छेद दोन, म्हणजे एक्स ची किंमत येईल वजा एक, बे के बे आणि त्याला वजा चिन्ह. दुसरी किंमत येईल सोडून एक्स बरोबर वजा वजा चिन्ह आहे, दोघांची बेरीज करायची सहा आणि चार दहा आणि दोघाला वजा चिन्ह आहे
म्हणून वजा चिन्ह द्यायचं, वजा दहा छेद दोन, दोनाने भाग द्या, एक्स बरोबर वजा पाच। आणि म्हणून या समीकरणाची उकल आली वजा एक आणि वजा पाच, किंवा त्याची मूळ आहेत वजा एक आणि वजा पाच। जर तुम्हाला चिन्ह आणि बेरीज वजा बाकी व्यवस्थित करता आली तर हे तीन मार्काचं गणित तुम्हाला अगदी व्यवस्थित सोडवता येईल। दुसरं गणित बघूया आपण, आणि पाहिल्यानंतर तुम्ही नंतर सोडवून पाहायचं आहे, प्रॅक्टिस केली तरच ही गणित तुम्हाला येणार आहे। आता याच्यामधलं दुसरं गणित आहे बघा, एक्स वर्ग वजा तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य। एक्स वर्ग वजा तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य। अगदी आत्ता सोडवलं तसंच हे सुद्धा गणित आहे। पहिल्यांदा आपण वर्ग समीकरणाचं सामान्य रूप हे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य शी तुलना करून आपल्याला ए बी आणि सी च्या किमती लिहायचे। ए ची किंमत येईल एक, ए बरोबर एक, बी बरोबर वजा तीन, बी बरोबर वजा तीन आणि सी बरोबर वजा दोन। या काढल्या आपण ए बी आणि सी च्या किमती। त्याच्यानंतर आपल्याला बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत काढायची आहे। बी वर्ग वजा चार ए सी, याच्यामध्ये आपल्याला आता बी बरोबर वजा तीन आहे, वजा तीनाचा वर्ग वजा चार, ए ची किंमत आहे एक आणि बी ची किंमत आहे वजा दोन, सी ची किंमत आहे वजा दोन। आता हे सोडवायचं आपल्याला, वजाचा आणि अधिकचाही वर्ग तो अधिकच असतो, म्हणून वजा तीनाचा वर्ग नऊ, वजा वजा चिन्ह आहेत, वजा वजाचा गुणाकार अधिक असतो, म्हणून इथे अधिक चिन्ह लिहूया आपण। चार दोने आठ, आणि म्हणून नऊ आणि आठ याची किंमत येईल सतरा, बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत येईल सतरा। आता याच्यानंतर आपल्याला आपण जे आता सूत्र वापरलेलं होतं, एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए, त्याचा वापर करायचा। आणि आता याच्यामध्ये ए बी सी च्या किमती टाका, बी ची किंमत आहे वजा कंसात वजा तीन अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत आहे सतरा छेद दोन आणि ए ची किंमत आहे एक, दोन गुणिले एक, आणि म्हणून वजा वजा अधिक अधिक वजा वर्ग मुळात सतरा छेद बे के बे
म्हणून एक्स बरोबर, आता एकदा अधिक घ्यायचं एकदा वजा घ्यायचं, तीन अधिक वर्ग मुळात सतरा छेद दोन किंवा एक्स बरोबर तीन वजा वर्ग मुळात सतरा छेद दोन, या दोन आपल्याला एक्सच्या किमती मिळाल्या, ही आहेत त्याची मूळ। आता त्याच्या पुढे आपल्याला सोडवता येणार नाही, ते असंच ठेवून द्यायचं। हे झालं आपलं गणित नंबर दोन। याच्यामधली काही गणित मी तुम्हाला सोडून दाखवतो, काही गणित तुम्हाला घरी सोडवायला देणार आहे। आता गणित नंबर तीन सेम असंच आहे, तीन एम वर्ग अधिक दोन एम वजा सात बरोबर शून्य, हे तुम्ही घरी सोडवायचं आहे। तर मी तुम्हाला चौथं गणित सोडून दाखवतो, पाच एम वर्ग गणित नंबर चार, पाच एम वर्ग वजा चार एम वजा दोन बरोबर शून्य। एक्स इथे म्हणूया आपण एम वर्ग अधिक बी एम अधिक सी सी तुलना करून, पहिल्यांदा आपल्याला ए बी आणि सी च्या किमती लिहायच्या आहेत। इथं काही बदल करायचा नाही, कारण तिन्ही पद डाव्या बाजूला आहेत, उजव्या बाजूला शून्य आहे, आहे तसं समीकरण ठेवायचं आहे। आता तुलना करा, ए बरोबर पाच, बी बरोबर वजा चार, सी बरोबर वजा दोन। ह्या किमती काढल्यानंतर आपल्याला बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत काढायची आहे। बी वर्ग वजा चार ए सी बरोबर बी ची किंमत आहे वजा चार कंसाचा वर्ग वजा चार, ए ची किंमत आहे पाच, सी ची किंमत आहे वजा दोन। हे सोडवायचं आहे आपल्याला। वजा चाराचा वर्ग सोळा होईल, वजा वजाचा गुणाकार अधिक होईल, चारा पंचे वीस, वीस दुणे चाळीस, आणि याची किंमत येईल मग सोळा अधिक चाळीस छप्पन। बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत आली छप्पन, तीन मार्काचं हे गणित आहे। आता आपल्याला सूत्राचा उपयोग करायचा, एम बरोबर जे चल वापरलेलं असेल तेच इथे लिहायचं, एम बरोबर वजा बी अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन्ही। आता आपण त्याच्या त्या सूत्रामध्ये ए बी आणि सी च्या किमती टाकायच्या आहेत। बी ची किंमत आहे वजा चार, पहिलं वजा चिन्ह आहे बघा, वजा चिन्ह बाहेर ठेवा, कंसात वजा चार अधिक आणि वजा वर्ग मुळात छप्पन छेद दोन गुणिले ए ची किंमत आहे पाच
आता ते वर्गमुळात जे 56 आहेत ते मी असे लिहितो पहा, वर्गमुळात 56 बरोबर वर्गमुळात 14 चौक 56 आणि हे चार वर्गमुळात बाहेर घेतल्यानंतर ते आपल्याला असे लिहिता येतील 2 वर्गमुळात 14 आणि म्हणून इथे वजा वजा अधिक 4 अधिक वजा मी इथे वर्गमुळात 56 च्या ऐवजी लिहितो 2 वर्गमुळात 14 2 गुणिले 5 हे कशासाठी लिहिले पहा, इथे 4 आहेत, इथे 2 आहेत, इथे पण 2 आहेत, ह्या सर्व पदामधून आपण 2 घालून द्यायचे म्हणजे 2 भाग द्यायचा, थोडक्यात 2 आपण जर कॉमन घेतले याच्यामधून 2 कॉमन घ्या, 2 अधिक वजा बेदुणे 4 हे 2 जातील, इथे राहतील वर्गमुळात 14 2 गुणिले 5 आता तुमच्या लक्षात येईल 2 आपल्याला कॅन्सल करायचे आणि मग आपल्याला आता एमच्या 2 किमती मिळतील, एम बरोबर 2 अधिक वर्गमुळात 14/5 2 गेले आपण, पहिली किंमत मिळेल 2 अधिक वर्गमुळात 14/5 किंवा एम बरोबर आता वजा घ्यायचे 2 वजा वर्गमुळात 14/5 सरावाने तुम्हाला ही गणित फटाफट सोडवता येतील, ही तेवढी सोपी नाही, याचा सराव करणं अतिशय गरजेचं आहे जर तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असतील तर। हे झालं गणित नंबर 4, आता गणित नंबर 5 थोडा अपूर्णांकामध्ये आहे म्हणून ते आपण सोडवून घेऊया। पाचवं गणित थोडस वेगळं आहे, वाय वर्ग अधिक 1/3y बरोबर 2। गणित दिल्यानंतर आपलं पहिलं काम आहे ते सामान्य रूपात आहे की नाही ते बघायचं, बघायचं म्हणजे काय करायचं, तिन्ही पद आपल्याला डाव्या बाजूला पाहिजेत, उजव्या बाजूला 0 पाहिजे असं गणित आहे का, हे 2 त्या बाजूला आहेत त्यांना डावीकडे घेऊन यायचं, हे समीकरण असं होईल वाय वर्ग अधिक 1/3y हे 2 इकडे आणा वजा 2 बरोबर 0। आता आपण याची AY वर्ग अधिक BY अधिक C बरोबर 0 हे जे आपलं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे त्याच्याशी तुलना करू, शी तुलना करून काय मिळेल बघा आपल्याला, A बरोबर 1 B बरोबर 1/3 आणि C बरोबर वजा 2। आता आपल्याला याच्यामध्ये A, B आणि C च्या किमती मिळालेले आहेत, नेहमीप्रमाणे आपल्याला B वर्ग वजा 4 AC ची किंमत काढायची, B वर्ग वजा 4 AC बरोबर 1/3 बी ची किंमत आहे 1/3 वजा 4 गुणिले ए ची किंमत आहे 1, सी ची किंमत आहे वजा 2 बरोबर 1^3 9 वजा वजा अधिक होतील 2 चौक 8।
आता तिरकस गुणाकार करा, एकी एकी एक अधिक नव्वाटा बहत्तर छेद नौ एके नौ, बहत्तर आणि एक त्र्याहत्तर, बी वर्ग वजा चार ए सी बरोबर त्र्याहत्तर छेद नौ। ही आली आपली बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत। आणि आता नेहमीप्रमाणेच समीकरण लिहा, आपल्याला वाय काढायचं आहे, वाय बरोबर वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए। आता याच्यामध्ये किमती टाका, बी ची किंमत आहे वजा कंसात एक छेद तीन, अधिक आणि वजा याची किंमत आहे त्र्याहत्तर छेद नऊ छेद दोन, आणि ए ची किंमत आहे एक। अपूर्णांक दिसलं की आपल्याला थोडस घाबरायला होतं, परंतु तसं घाबरण्याचं इथे काही कारण नाही, थोडस लक्ष देऊन सोडवलं की तुम्हाला बरोबर सोडवता येईल। बघा कसं सोडवायचं, वजा एक छेद तीन अधिक वजा हे आहेत असे लिहा, वर्गमूळ याचं वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही म्हणून त्र्याहत्तर आहेत तसे लिहा, आणि नावाचं वर्गमूळ काढा तीन छेद दोन। मग पुढे काय करायचं, वाय बरोबर एकदा अधिक घ्यायचं एकदा वजा घ्यायचं, एक छेद तीन अधिक वर्गमुळात त्र्याहत्तर छेद तीन छेद दोन, किंवा वजा वाय बरोबर वजा एक छेद तीन वजा वर्गमुळात त्र्याहत्तर छेद तीन छेद दोन, वाय बरोबर आता हे दोन आहेत गुणिले होतील इथे अधिक वर्गमुळात त्र्याहत्तर छेद सहा, किंवा वजा एक छेद सहा वजा वर्गमुळात त्र्याहत्तर छेद सहा। सराव केल्याशिवाय तुम्हाला ही गणित सोडवता येणार नाहीत, कारण ही मोठी गणित आहेत आणि ही तीन तीन मार्काची गणित आहेत। तुम्हाला जर चांगले गुण मिळवायचे असतील तर तुम्हाला या गणितांचा सराव करणं क्रम प्राप्त आहे। जे सहावं गणित आहे ते तुम्ही स्वतः घरी सोडवायचं, तुम्हाला मी घरी सोडवायला दोन गणित दिलेली आहेत, गणित नंबर तीन आणि गणित नंबर सहा। आणि आता ह्या उदाहरण संग्रहामधलं एकच गणित शिल्लक आहे, बघा काय सांगितलंय, एक्स वर्ग अधिक दोन वर्गमुळात तीन एक्स अधिक तीन बरोबर शून्य, हे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून खालील प्रवाह आकृतीत दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा। आता हे गणित आपण सोडवून घेऊया, बघा एक्स वर्ग अधिक हे तुमच्या उदाहरण संग्रहामधलं तिसरं गणित आहे,
एक्स वर्ग अधिक दोन वर्गमूळात तीन एक्स अधिक तीन बरोबर शून्य। आणि तुम्हाला एक प्रवाह आकृती खाली दिलेली आहे, पहिल्यांदा सांगितलंय एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य शी तुलना करून ए बी आणि सी च्या किमती काढा। पहिल्यांदा आपल्याला एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य शी तुलना करून ए बी आणि सी च्या किमती काढायचे। इथे येईल ए ची किंमत एक, बी ची किंमत दोन वर्ग मुळात तीन आणि सी बरोबर तीन। पहिल्या प्रवाह आकृतीमधलं उत्तर काढलेलं आहे आपण। आता दुसऱ्या प्रवाह आकृतीमध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत काढा। हे पहिल्या प्रवाह आकृतीचं उत्तर आहे। आता दुसऱ्यामध्ये सांगितलंय आपल्याला बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत काढा, ते आपण काढूया। दोन वर्ग मुळात तीन कंसाचा वर्ग वजा चार, ए ची किंमत एक, सी ची किंमत तीन। आता याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे। दोनाचा वर्ग चार, वर्ग मुळात तीनाचा वर्ग तीनच म्हणून चार त्रिक बारा याचा वर्ग येईल, वजा चार त्रिक बारा म्हणून याची किंमत आली शून्य। बारा वजा बारा याची किंमत आली शून्य। हे दुसऱ्याच उत्तर काढले। आता वर्ग समीकरण सोडव तिसऱ्या प्रवाह आकृतीमध्ये आपल्याला लिहिलेलं आहे वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा। आता जे सूत्र काय आहे एक्स बरोबर हे तिसऱ्या प्रवाह आकृतीमध्ये आपल्याला सांगितलंय सूत्र लिहा। ते सूत्र आहे वजा बी अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए। आणि चौथ्या प्रवाह आकृतीमध्ये आपल्याला सांगितलंय सूत्रामध्ये किंमत घालून उकल काढा। जसं आपले पहिले गणित आहे तसंच आहे, फक्त हे प्रवाह आकृतीच्या आधारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। सूत्रामध्ये किमती घालून उकल काढा। आता याच्यामध्ये किमती टाकायच्या आहेत आपल्याला वजा बी वजा दोन वर्ग मुळात तीन अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत शून्य आहे आणि छेद दोन ए ची किंमत एक आहे म्हणून एक्स बरोबर वजा दोन वर्ग मुळात तीन हे अधिक वजा शून्य लिहायची गरज नाही, त्याचं वर्गमूळ पण शून्य यायचे येईल आणि तो मिळवण्यामध्ये आणि वजा करण्यामध्ये काहीही अर्थ नाही आणि म्हणून छेद दोन दोनाने भाग द्या। एक्स बरोबर दोन बेके बे गेले वजा वर्गमुळात तीन म्हणून याची एकच उकल मिळेल वजा वर्गमुळात तीन। हे झालं आपलं गणित नंबर तीन। हा उदाहरण संग्रह आपला पूर्ण संपलेला आहे 2.4। तुम्हाला मी याच्यामध्ये तीन प्रश्न सोडवायला देणार आहे। पहिला प्रश्न तुम्हाला मी सांगितलं होता गणित नंबर तीन सोडवा, ते तिसरं गणित आहे 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर शून्य। हे घरी सोडवायचं आहे। त्याच्यानंतर सहावं गणित तुम्हाला मी सोडवायला सांगितलेलं आहे 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर शून्य। आणि आणखीन एक गणित तुम्हाला मी सोडवायला देणार आहे
दोन एक्स वर्ग अधिक तेरा एक्स अधिक पंद्रह पहिलंच म्हणूया, याला दुसरं म्हणूया आणि तिसरं गणित देतो तुम्हाला मी। दोन एक्स वर्ग अधिक तेरा एक्स अधिक पंद्रह बरोबर शून्य हे गणित तुम्ही सूत्राचा उपयोग करून अवयव पद्धतीने आणि पूर्ण वर्ग पद्धतीने, बघा हे गणित अवयव पद्धत, अवयव पद्धत, त्याच्यानंतर पाहिले आपण पूर्ण वर्ग पद्धत आणि तिसरी पाहिली आपण सूत्राचा उपयोग करून, सूत्राचा उपयोग करून। हे जे तिसरं गणित आहे तिन्ही पद्धतीने सोडवायचं आणि तिन्ही पद्धतीने तुमची उत्तर एक येतात का, कारण कोणत्याही पद्धतीने गणित सोडवलं तर तुमचं उत्तर तेच यायला पाहिजे। ही तीन गणित तुम्ही सोडवायचे आहेत। इथे आपला उदाहरण संग्रह 2.4 संपलेला आहे। हे प्रकरण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे, याची चांगली प्रॅक्टिस करायची, याला 12 गुण आहेत आणि तुम्ही जर याची प्रॅक्टिस केली तर हे काहीही कठीण नाही। गणित हा असा रटाळ विषय आहे, याच्यामध्ये आपल्या व्यवहाराशी निगडीत असं काही नाही म्हणून तुम्हाला हे आवडत नाही, परंतु अभ्यासक्रमामध्ये आहे म्हणून तुम्हाला याचं अभ्यास करणं गरजेचं आहे आणि जेव्हा तुम्हाला गणित येतील, तुम्ही स्वतः सोडवता येतील, तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये गोडी निर्माण होईल आणि तुम्हाला चांगले गुण मिळतील। तुम्हाला जर शिकवलेलं असलं, समजलं, आवडलं तर लाईक करायला विसरू नका, कारण आम्हाला ते पुढे आमच्यात काही सुधारणा करता येते का ते आम्ही पाहत असतो आणि तुमचा रिस्पॉन्स आम्हाला मिळणं गरजेचं आहे। धन्यवाद।